गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपण लास्ट व्हिडिओमध्ये अकाऊंटिंग इक्वेशन म्हणजे काय आणि अकाउंटिंग इक्वेशनवर पहिलं गणित अभ्यासलं आज आपण दुसरं गणित पाहणार आहोत दुसरा प्रॉब्लेम बघा गिव द अकाउंटिंग इक्वेशन फॉर द फॉलोईंग ट्रान्झॅक्शन पुढे दिलेल्या ट्रान्झॅक्शनवरून अकाउंटिंग इक्वेशन तयार करा तर एकंदरीत या गणितामध्ये तुम्हाला पाच ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत तर फर्स्ट ट्रान्झॅक्शन बघू आपण रुपाली कमेन्स बिझनेस विथ कॅश विथ बँक बॅलेन्स रुपीज ट्वेंटी फाय थाउजंड फर्स्ट ट्रान्झॅक्शन दिलं आहे रुपाली कमेन्स बिझनेस विथ बँक बॅलेन्स रुपीज पंचवीस हजार पंचवीस हजार रुपये आणून रुपालीने व्यवसाय संस्था चालू केली सेकंड ट्रान्झॅक्शन दिलं आहे तुम्हाला परचेस मशनरी फॉर कॅश रुपीज फाय थाउजंड पाच हजार रुपये ची मशनरी रोखीने खरेदी केली त्याच्यानंतर थर्ड ट्रान्झॅक्शन दिलं आहे वॉट गुड्स फॉर स्वारा वर्थ रुपीज थ्री थाउजंड क्रेडिट उदारीवर स्वाराकडनं तीन हजार रुपयाचा माल खरेदी केला फोर्थ ट्रान्झॅक्शन दिलं आहे तुम्हाला फेड फॉर सॅलरी रुपीज थ्री थाउजंड तीन हजार रुपयाची सॅलरी खरेदी केली पाचवं ट्रान्झॅक्शन देतायत रिसिवड इंटरेस्ट रुपीज टू हंड्रेड दोनशे रुपयाचं इंटरेस्ट मिळालं तर या सर्वांचं आपल्याला इक्वेशन बनवावे लागणार आहे मग आपल्याला माहिती आहे की अकाउंटिंग इक्वेशन अकाउंटिंग इक्वेशनचं सूत्र आहे असेट इज इक्वल टू ऑदर लॅबलिटीज प्लस कॅपिटल हे सूत्र आहे गेल्या लेक्चरला आपण हे सूत्र अभ्यासलं होतं तर चला आता या सूत्रावरून आपण हे गणित सॉल्व करूया तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला गणित सॉल्व करण्यासाठी या पद्धतीने फर्स्ट आखून घ्यावा लागणार आहे तर या पद्धतीने आखून झाल्यानंतर इथे तुम्हाला दिसतंय फर्स्ट कॉलम ट्रान्झॅक्शन सेकेंड असेट थर्ड कॉलम तुमचा इज इक्वल टू नंतर लॅबलिटीज नंतर कॅपिटल या पद्धतीने सर्व काही घेतले आहे आपण यानंतर आपल्याला फस्ट ट्रान्झॅक्शन लिहून घ्यावं लागेल त्यानंतर फस्ट ट्रान्झॅक्शन रुपाली कमेंट्स बिझनेस विथ बँक बॅलेन्स रुपीज ट्वेंटी फाय थाउजंड म्हणून रुपालीने व्यवसाय चालू करण्यासाठी बँकेचा बॅलेन्स पंचवीस हजार रुपये दिला म्हणजे व्यवसाय संस्थेला पंचवीस हजार रुपये बँक बॅलेन्स मिळाला म्हणून त्यांची पंचवीस हजारची कॅश वाढली म्हणून असेटमध्ये प्लस पंचवीस हजार दिसत आहेत त्याच्यानंतर ते पंचवीस हजार रुपालीने व्यवसाय चालू करण्यासाठी आणलेत म्हणून तिचं कॅपिटल किती झालं पंचवीस हजार रुपये त्यानंतर त्यांची सरळ रेश दिली इथे आणि बेरीज करून घेतली पंचवीस बरो बर, हजार बरोबर शून्य प्लस पंचवीस हजार त्यानंतर सेकंड ट्रान्झॅक्शन परचेस मशनरी फॉर कॅश रुपीज फाय थाउजंड रोखीने पाच हजार रुपयाचं मशनरी खरेदी केलं म्हणजे मशनरी आपल्याकडे येते मशनरी आली म्हणजे आपली असेट वाढेल असेट वाढली म्हणून प्लस पाच हजार केलेत आणि आपल्याकडून कॅश जाईल म्हणून मायनस पाच हजार केलेत म्हणून पंचवीस हजारात प्लस पाच हजारा हजार आणि मायनस पाच हजार केले असता आपल्याला खाली रेश देऊन झाल्यावर पंचवीस हजार बरोबर शून्य प्लस पंचवीस हजार हे दिसत आहे त्यानंतर थर्ड ट्रान्झॅक्शन ब्रॉड गुड्स फ्रॉम स्वारा वर्थ रुपीज थ्री थाउजंड ऑन क्रेडिट स्वाराकडनं तीन हजार रुपयाचा माल उधारीवर घेतला आता माल आपण उधारीवर घेतला माल आपल्याकडे येतो आहे म्हणून असेट वाढेल म्हणून प्लस तीन हजार रुपये असेटमध्ये दिसत आहेत आणि सेकंड आपल्याला स्वराला देणे पैसे वाढतील म्हणून अदर लॅब्रेटीजमध्ये प्लस तीन हजार रुपये दिसत आहेत त्यानंतर खाली रेश देऊन तिथं बेरीज केली अठ्ठावीस हजार बरोबर तीन हजार प्लस पंचवीस हजार यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला चौथं ट्रान्झॅक्शन नीट लक्ष द्या पेड फॉर सॅलरी रुपीज थ्री थाउजंड तीन हजारची सॅलरी दिली सॅलरी दिली असता पैसे आपल्याकडनं जातील पैसे जातील म्हणजे आपली असेट कमी होईल म्हणून असेटमध्ये मायनस तीन हजार आणि आपले पैसे चाललेत म्हणून आपलं व्यवसाय संस्थेत भांडवल असतं म्हणून कॅपिटलमधनं मायनस तीन हजार मग ह्या पद्धतीने तीन तीन हजार रुपये असेटमध्ये आणि कॅपिटलमध्ये मायनस केल्यानंतर आपल्याला खाली रेश देऊन झाल्यावर त्यांची वजाबाकी येईल पंचवीस हजार बरोबर तीन हजार प्लस बावीस हजार त्यानंतर आपल्याला पुढचं पाच नंबरचं ट्रान्झॅक्शन दिसतंय रिसिवड इंटरेस्ट रुपीज टू हंड्रेड दोन दोनशे रुपयाचं इंटरेस्ट इंटरेस्ट म्हणजे व्याज व्याज मिळालं आपल्याला व्याज मिळालं म्हणजे आपली असेट वाढेल असेट वाढेल म्हणून असेटमध्ये प्लस दोनशे आणि आपल्याला मिळालं आपलं कॅपिटलसुद्धा वाढेल कॅपिटलमध्ये प्लस दोनशे मग आता यांची खाली बेरीज केली असता टोटल पंचवीस हजार दोनशे प्लस तीन हजार प्लस बावीस हजार दोनशे तर चला आता इथे इक्वेशन मॅच होतं आहे का बघू असे आली आपली पंचवीस हजार रुपये किंवा पंचवीस हजार दोनशे त्यानंतर तीन हजार प्लस करायचे आहेत बावीस हजार दोनशे या दोघांचं प्लस केल्यानंतर आपल्याला बावीस पंचवीस हजार दोनशे येत आहेत का तर येत आहेत तर, तर या पद्धतीने आपलं इक्वेशन मॅच होतं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आज याच प्रकारचं तिसरं जे गणित ति आहे ते गणित अभ्यासणार आहोत तर चला पुस्तकामध्ये दिलेलं तिसरं गणित अभ्यासूया गिव द अकाउंटिंग इक् इक्वेशन फॉर द फॉलोविंग ट्रान्झॅक्शन पुढे दिलेल्या ट्रान्झॅक्शनवरून अकाउंटिंग इक्वेशन तयार करा फर्स्ट ट्रान्झॅक्शन अर्जुन स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज नाईन्टी थाउजंड नव्वद हजार रुपये आणून अर्जुनने व्यवसाय संस्था चालू केली सेकंड ट्रान्झॅक्शन परचेस मोटर कार ऑन क्रेडिट फ्रॉम होंडा कंपनी फॉर रुपीज थर्टी थाउजंड तीस हजार रुपयाची मोटर कार खरेदी केली कोणाकडनं खरेदी केली होंडा कंपनीकडनं ती पण उधारीवर त्यानंतर थर्ड ट्रान्झॅक्शन परचेस गुड्स फ्रॉम करण वर्थ रुपीज टेन थाउजंड ऑन क्रेडिट करनकडून दहा हजार रुपयाचा माल उधारीवर खरेदी केला फोर्थ ट्रान्झॅक्शन गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर रुपीज वन थाउजंड एक हजार रुपयाचा माल आगीमध्ये जळाला म्हणजेच आपलं नुकसान झालं त्यानंतर पाच नंबरचं ट्रान्झॅक्शन डेप्रिसिएशन ऑन मोटर कार फॉर वन इयर इज रुपीज वन थाउजंड तर मोटरकारवर डेप्रिसिएशन हे एका वर्षासाठी एक हजार रुपये येत आहे आणि सहा नंबरचं शेवटचं ट्रान्झॅक्शन सांगताय तर आपल्याला गुड सोल्ड फॉर कॅश रुपीज पाच हजार तर पाच हजार रुपयाचं माल विकला आहे तो पण रोखीने म्हणून असे सहा ट्रान्झॅक्शनचे आपल्याला इक्वेशन तयार करावे लागतील तर चला आपण परत त्याच पद्धतीने आखून घेऊ आखून झाल्यानंतर त्यामध्ये फर्स्ट तुम्हाला आहे ट्रान्झॅक्शन त्यानंतर सेकेंड आपण घेणार आहेत असेट त्याच्यानंतर इज इक्वल टू चिन्ह देऊन लॅबलिटीज नंतर कॅपिटल या पद्धतीने आपण एकंदरीत आखून घेऊ आखून झाल्यावर त्याच्यात आपण अनुक्रमे ट्रान्झॅक्शन लिहून घेणार जसं की फर्स्ट ट्रान्झॅक्शन सेकंड थर्ड फोर्थ ट्रान्झॅक्शन हे ट्रान्झॅक्शन तुम्हाला दिसत आहे आणि अजून पुढे फिफ्थ सिक्स सेवन सिक्सपर्यंतच आहेत तर सिक्स ट्रान्झॅक्शन आपण लिहून घेणार एक एक ओळ सोडून त्या ओळीमध्ये आपल्याला टोटल घ्यायची असते मग चला फर्स्ट ट्रान्झॅक्शन बघू आता आपण अर्जुन स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज नाईन्टी थाउजंड नव्वद हजार रुपये व्यवसाय संस्थेला मिळाले म्हणजे व्यवसाय संस्थेत कॅश आली म्हणून असेटमध्ये नव्वद हजार आणि कॅपिटलमध्ये नव्वद हजार त्यानंतर सेकंड ट्रान्झॅक्शन परचेस मोटर कार ऑन क्रेडिट फ्रॉम होंडा कंपनी फॉर रुपीज थर्टी थाउजंड तीस हजार रुपयेची कार आली म्हणजेच थोडक्यात आपण मोटर कार, के कार खरेदी केली ती पण उधारीवर होंडा कंपनीकडनं मग आपल्याला होंडा कंपनीला तीस हजार रुपये द्यावे लागतील कारण आपल्याकडे कार आली कार ही आपली असेट आहे मोटर कार आल्याने असेट वाढते म्हणून प्लस ती तीस हजार आणि आपल्याला इतर लोकांचं म्हणजे हुंडा कंपनीला सुद्धा वाढलं म्हणून लायब्रेटीजमध्ये तीन हजार रुपये लिहून तीस हजार रुपये लिहून घेतले त्यानंतर सरळ रेस देऊन खाली त्यांची टोटल केली नव्वद हजार अधिक तीस हजार एक लाख वीस हजार आलेत खाली तीस हजार लायब्रेटीजची टोटल केली त्याच्यानंतर कॅपिटलची टोटल केली ती पण आली नव्वद हजार रुपये त्यानंतर थर्ड ट्रान्झॅक्शन पर्चेस गुड्स फ्रॉम करण वर्थ रुपीज टेन थाउजंड ऑन क्रेडिट करंटकडून दहा हजार रुपयाचा माल हा उधारीवर खरेदी केला ऑन क्रेडिट म्हटलेलं आहे म्हणजे उधारीवर खे खरेदी केला म्हणून आता सर्वात आधी करंटकडून उधारीवर दहा हजार रुपयाचा माल खरेदी केला माल आपल्याकडे आला म्हणजे आपली असेट वाढेल म्हणून प्लस टेन थाउजंड असेटमध्ये होतील आणि लॅबलिटीजमध्ये प्लस टेन थाउजंड होतील कारण करणला देणं पैसे आपल्याला वाढलेत म्हणून अदर लॅब्रिटीज किंवा लॅब्रेटीजमध्ये प्लस टेन थाउजंड होतील त्यानंतर खाली परत आपण बेरीज करू बेरीज येईल त्यांची एक लाख वीस हजार अधिक दहा हजार एक लाख तीस हजार इकडे दहा हजार अधिक तीस हजार चाळीस हजार आणि इकडे नव्वद हजार या पद्धतीने आपल्याला इक्वेशनची बेरीज करून घ्यावी लागेल त्यानंतर चौथं ट्रान्झॅक्शन गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर रुपीज वन थाउजंड एक हजार रुपयाचा माल आगीमध्ये जळाला माल आगीमध्ये जळाला म्हणजे आपलं नुकसान झालं म्हणून असेटमधनं मायनस एक हजार कारण माल कमी होतोय म्हणून आपली असेट कमी होईल आणि आपलं नुकसान झालं वैयक्तिक नुकसान झालं म्हणून आपल्या कॅपिटलमधनं मायनस एक हजार रुपये खाली परत इक्वेशनची बेरीज करून घेऊ तर बेरीज येते तीस एक लाख तीस हजारातनं एक हजार गेल्यावर एक लाख एकोणतीस हजार चाळीस हजारातनं शून्य गेल्यावर चाळीस हजार नव्वद हजारातनं एक हजार गेल्यावर एकोणनव्वद हजार तर या पद्धतीने पहिले चार ट्रान्झॅक्शन येत आहेत नंतर आपल्याला पुढे दिसतं आहे की पाचवं ट्रान्झॅक्शन पाचवं ट्रान्झॅक्शन लक्ष देणार की डेप्रिसिएशन ऑन मोटर कार फॉर वन इयर रुपीज वन थाउजंड कारवर डेप्रिसिएशन एका वर्षासाठी एक हजार रुपये येत आहे डेप्रिसिएशन म्हणजे घसारा आता जर एखाद्या मोटर कारचा घसारा झाला आणि त्याचा घसारा एक हजार रुपये आला तर आपल्या असेटची किंमत कमी होते कारण ती असेट घासली जाते घसारा होतोय म्हणून मायनस एक हजार रुपये असेटमध्ये आणि आपलं तेवढं नुकसान झालं असेट वापरल्यामुळे तर एक हजार रुपये कॅपिटलमध्ये मायनस होतील त्यानंतर त्यांची परत खाली टोटल करून घेऊ टोटल येते तुमची एक लाख अठ्ठावीस हजार त्याच्यानंतर चाळीस हजार आणि अठ्ठ्याऐंशी हजार सव्व ट्रान्झॅक्शन तुम्हाला दिलं आहे सव्वं ट्रान्झॅक्शन ॲक्च्युली इथं पाहिजे होतं ह्या लाईनीमध्ये तर सहावं ट्रान्झॅक्शन तुम्हाला दिलं आहे गुड सोल्ड फॉर कॅश रुपीज फाय थाउजंड पाच हजार रुपयाचा माल विकला जर पाच हजार रुपयाचा माल विकला तो पण कॅशने विकला म्हणजे रोखीने विकल्यावर आपल्याजवळ पाच हजार रुपये येतील आणि पाच हजार रुपयाचा माल जाईल पाच हजार रुपयाचा माल जाईल म्हणून असेट पाच हजाराने कमी होईल आणि पाच हजार रुपये कॅश आपल्याकडे येईल म्हणून असेट पाच हजाराने वाढेल म्हणून प्लस मायनस हे फक्त असेटमध्येच होतील त्यानंतर खाली टोटल येईल एक लाख अठ्ठावीस हजार चाळीस हजार आणि अठ्ठ्याऐंशी हजार आता जर या केसमध्ये तुम्ही चाळीस हजार आणि अठ्ठ्याऐंशी हजार या दोघांची ट्रे टोटल केली तर ती एक लाख अठ्ठावीस हजार आली तर समजा की तुमचं इक्वेशन करेक्ट आहे दोन्ही बाजू तुमच्या मॅच होत आहेत म्हणून आपण एक सूत्र बघितलं होतं असं इट इज इक्वल टू कॅपिटल तर विद्यार्थी मित्रांनो आजचा या व्हिडिओमध्ये आपण दोन प्रॉब्लेम शिकलोत दोन्ही प्रॉब्लेममध्ये आपण इक्वेशन कसे सॉल्व करतात हे ट्रान्झॅक्शनच्या आधारे अभ्यासले तर गृहपाठ करून पाठवा गृहपाठ हा शाळा की आणि कॉलेज चालू झाल्यानंतर तुमचं चेक केलं जाणार आहे धन्यवाद